नमस्कार, ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण वालाच्या शेंगांची पातळ रस्सा भाजी बनवणार आहोत. याला घेवड्याचं शेंगाही म्हणतात. पातळ रस्सा भाजी कशी बनवायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे. एकदम झटपट बनवणार आहोत. चला मग आपण रेसिपीला सुरुवात करू. सर्वात आधी मी तुम्हाला साहित्य दाखवते. या ठिकाणी मी वालाच्या शेंगा छान निवडून साफ करून घेतलेल्या आहे. लसूण ठेचून घेतलेलं आहे. मिरची मधून चिरून घेतलेली आहे. कोथिंबीर शेंगदाणे. सर्वात आधी आपण शेंगदाणे भाजून त्याचं बारीक कूट करून घेऊया. ही भाजी एकदम झटपट होते आणि शेंगाही आपण वाफवून घेऊ. तर चला मग आधी आपण शेंगदाणे भाजून घेऊ आणि शेंगा कुकरला लावून एक सिटी करून घेऊया. या ठिकाणी मी कढईमध्ये शेंगदाणे भाजते. छान मंदाचेवर भाजून घ्यायचे. तुम्ही तव्यावर तर भाजले तरी चालतील, पण मी इथे कढई ठेवली आहे तर मी कढईतच भाजते. त्यातच आपण थोडं तेल घालू भाजीसाठी. साईडला मी पाणी गरम करायला ठेवते भाजीसाठी. आपलं तेल तापलं आहे. सर्वात आधी आपण मोहरी घालू. जिरं, लसणाची पेस्ट, थोडं हिंग घालायचं आहे, मिरची, आता यावरच आपण हळद घालणार आहोत. एक चमचा धना पावडर, थोडासा गरम मसाला. आता यावर आपण वालाच्या शेंगा घालूया. या शेंगा मी वाफवून घेतल्या आहे. यावर एक मिनिट आपण झाकून ठेवू. तोपर्यंत आपण शेंगदाण्यांची साल काढून त्याचं बारीक कूट करून घेऊया मिक्सरमध्ये फिरवून. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही असं मी जाडसर थोडं वाटून घेतलंय. जास्त बारीक पण नाही, जास्त जाड पण नाही. यात आपण शेंगदाण्यांचं कूट घालूया. आता आपण हे शेंगदाण्यांचं कूट थोडं परतून घेऊ एक मिनिट. मग यात गरम पाणी घालायचं आहे. आता यात आपण गरम पाणी घालूया. जसं लागेल तसं घालायचं आहे. जसं लागेल तसं घालायचं. तुम्ही पाहू शकतात मी एवढं पाणी घातलेलं आहे. ही भाजी एकदम झटपट तयार होते. टिफिनसाठी एकदम झटपट तयार होते. नाहीतर तुम्ही टोमॅटो घालून पण बनवू शकतात. चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता ही भाजी आपण 10 मिनिट उकडून ठेवू मिडियम गॅसवर. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही आपली भाजी छान उकडली गेली आहे. आता यात आपण थोडी कोथिंबीर घालू. कोथिंबीरने खूप छान चव लागते. झटपट तयार होणारी अशी भाजी आपली तयार झालेली आहे. तुम्ही भाजी ज्वारीच्या भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता. आपण गॅस बंद करून घेऊ. या ठिकाणी आपली भाजी तयार आहे. कशी वाटली तुम्हाला रेसिपी? आपण एकदम सोप्या पद्धतीने बनवलेली आहे. काहीच वेळ लागलेला नाही आहे. सकाळी उठायला उशीर झाला असेल तर टिफिनला तुम्ही ही झटपट भाजी बनवू शकतात. नाहीतर टोमॅटो घालूनही बनवतात वालाच्या शेंगांची भाजी. याला घेवड्याच्या शेंगांची भाजीही म्हणतात. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. माझा फेसबुक पेज आहे, फेसबुक पेजलाही फॉलो करा. धन्यवाद.